नो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 11th मॅथेमॅटिक्सचा जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे, ज्याचं नाव अँगल अँड इट्स मेजरमेंट आहे, मॅथेमॅटिक पार्ट 1 मधला, त्यामधले एक्सरसाइज नंबर 1.2 जी आहे आपल्याकडे, त्या एक्सरसाइज नंबर 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन अगोदर नीट समजून घेणं गरजेचं आहे की फाइंड द लेंथ ऑफ अॅन आर्क, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, लेंथ ऑफ अॅन आर्क काढायचं आहे ऑफ अ सर्कल विच सबस्टेंड अॅन अँगल ऑफ 108 डिग्री. आता अँगल दिला आहे म्हणजे आपल्याकडे थीटा दिलेला आहे, किती दिला आहे थीटा, 108 डिग्री दिला आहे. आता जो डिग्रीमध्ये दिलेला आहे त्याला अगोदर आपल्याला रेडियनमध्ये काढायचं आहे. थीटा आपल्याला ज्यावेळेस आपण लेंथ काढत असतो, लेंथ ऑफ अॅन आर्क हा फॉर्म्युला ज्यावेळेस आपण वापरत असणार त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की थीटा जो आहे तो आपण रेडियनमध्ये काढू. मग रेडियनमध्ये काढत असताना थीटा इज इक्वल टू, रेडियनमध्ये काढत असताना 108 इंटू पाय अपॉन 180 करणार डिग्री, आपल्याला हे माहिती आहे म्हणजे काय होईल, हा रेडियनमध्ये होऊन जाईल. ओके, तर रेडियनमध्ये झाला. आता हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर इथे काय लक्षात येईल, 108 आणि 180 36 टेबलमध्ये येतात. 36 3 जा 108 आणि 36 5 जा 180, म्हणजे आपल्याकडे काय आलं, 3 पाय रेडियन अपॉन 5, हे आपल्याकडे काय आलं, थीटाचं मेजर आलं डिग्रीमध्ये, रेडियनमध्ये. आता थीटा आला, थीटानंतर आपल्याकडे दुसरा जो मुद्दा आहे काय दिलं आहे, दुसरं, इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 15 सेंटीमीटर, रेडियस म्हणजे आर इज इक्वल टू किती आपल्याला दिलेले आहे, 15 सेंटीमीटर. ओके, रेडियस 15 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, लेंथ ऑफ अॅन आर्क. ओके, मग आता आपला फॉर्म्युला आपण वापरू, लेंथ लेंथ ऑफ अॅन आर्क. ओके, ऑफ अॅन आर्क, मग तो फॉर्म्युला काय आहे, आर इंटू थीटा हा फॉर्म्युला आहे. ओके, आर इंटू थीटा. आता रेडियस किती, आर किती, 15 आहे, इंटू थीटा किती आहे, 3 पाय अपॉन 5, 3 पाय अपॉन 5. आता इथे आपण कॅल्क्युलेशन करत असताना 5 1 जा 5, 5 3 जा 15 इथं डिवाईड करू शकतो. मग आता आपल्याकडे राहिलं काय की 3 इंटू 3 राहिलं, 3 इंटू 3 आणि हा इंटू पाय राहिला. मग आता 3 3 जा 9 आणि हा पाय सेंटीमीटर, म्हणजे आपल्याकडे लेंथ ऑफ अॅन आर्क किती आलं, 9 पाय सेंटीमीटर, हे आपलं आन्सर आहे. तर अशा प्रकारे हा फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. थोड्याच वेळात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत. ओके, थँक्यू. 2 मधला सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. ओके, तर क्वेश्चन काय नीट समजून घेणं गरजेचं आहे, द रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर, म्हणजे समजा हा सर्कल आहे, त्या सर्कलची रेडियस किती दिले, 9 सेंटीमीटर, म्हणजे ही 9 सेंटीमीटर आली आणि ही पण 9 सेंटीमीटर आली. ओके, त्यानंतर काय सांगितलं की फाइंड द लेंथ ऑफ अॅन आर्क, म्हणजे लेंथ ऑफ अॅन आर्क म्हणजे हा जो भाग आहे एवढा आपल्याला, त्याचं मेजर आपल्याला काढायचं आहे. ओके, आता यामध्ये काय दिलं आहे, ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस, म्हणजे ही जी कॉर्ड आहे ही तयार झाली, ती आणि रेडियस यांचं मेजर सेम आहे, म्हणजे ही पण किती आली, 9 सेंटीमीटर आली. ओके, समजा आता आपल्याकडे हा ट्रायंगल आहे, ए बी सी ट्रायंगल आहे, आता सगळ्या साईड कशा आल्या, इक्वल आल्या. आपण इथं अगोदर लिहू शकतो की बाबा इन ट्रायंगल ए बी सी, ओके, ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके, देअर फॉर बिकॉज रेडियस इक्वल टू आपल्याकडे इथे 9 सेंटीमीटर रेडियस. ओके, आता त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आता सगळ्या साईड कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हा कुठला ट्रायंगल झाला, इक्विलेटरल ट्रायंगल. सो देअर फॉर ट्रायंगल ए बी सी इज इक्विलेटरल ट्रायंगल, इक्विलेटरल ट्रायंगल झाला. आता इक्विलेटरल ट्रायंगलच्या सर्व जे साईड कॉन्ग्रुएंट असतात त्याचबरोबर सगळे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मग ते अँगल कॉन्ग्रुएंट म्हणजे किती डिग्री मेजरचे असतात, सगळे अँगल 60 डिग्री मेजरचे असतात. सो देअर फॉर अँगल ए, त्यालाच आपण थीटा म्हणू, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, आता अँगल ए 60 डिग्री आला तर त्या डिग्रीचं आपण मेजरमेंटमध्ये करून घेऊ, कारण आपल्याला काय करायचं, काढायला सांगितलं आहे की फाइंड द लेंथ ऑफ अॅन आर्क. आता लेंथ ऑफ अॅन आर्क जर आपल्याला काढायची तर आर्क काढायचा फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू आर थीटा. ओके, हा आर्क काढायचा फॉर्म्युला, एस म्हणजे काय, लेंथ ऑफ अॅन आर्क, रेडियस आपल्याला दिले 9 सेंटीमीटर आणि थीटा दिला आहे 60 डिग्री, पण त्या डिग्रीचा आपल्याला थीटा रेडियनमध्ये करायचा. सो इज इक्वल टू 60 इंटू
पाय अपॉन 180 झालं. ओके, रेडियन म्हणजे डिग्रीचं रेडियनमध्ये करण्यासाठी आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं, हे आपण एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये पाहिलं. मग आता 6 1 6 6 3 18 म्हणून आपल्याकडे काय येणार आन्सर, थीटा किती येणार, हा पाय जसाच्या तसा वरती आणि खाली किती आलं 3, पाय अपॉन 3 रेडियन हा झाला थीटा आणि 9 सेंटीमीटर झाली रेडियस. आता काय काढायचं आहे, लेंथ ऑफ अन आर्क, फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क विचारले म्हणून आपण इथे लिहिणार लेंथ ऑफ अन आर्क, लेंथ ऑफ अन आर्क म्हणजेच एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. आता आर किती आहे, 9 सेंटीमीटर आहे, इंटू थीटा किती आहे, पाय अपॉन 3 दिला आहे. ओके, आता आपण इथे कॅल्क्युलेशन करू शकतो, 3 1 3 3 3 9. ओके, सो देअरफोर आवर आन्सर इज 3 × π 3π cm. हे काय झालं, लेंथ ऑफ अन आर्क 3π cm. तर इझी क्वेश्चन आहे, नक्कीच समजलं असेल तुम्हाला, तर या पाहिलेलं आहे. तर क्वेश्चन काय पहा, फाइंड द अँगल्स इन डिग्री. आता आपल्याला फाइंड द अँगल म्हणजे अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. ओके, कशामध्ये काढायचं आहे, डिग्रीमध्ये काढायचं आहे. सबस्टेडेड ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय आर्क बाय अन आर्क हूज लेंथ इज 15 सेंटीमीटर. म्हणजे एक आर्क आहे, लेंथ ऑफ अन आर्क, लेंथ ऑफ अन आर्क एस इज इक्वल टू आपल्याला किती दिले, 15 सेंटीमीटर आर्कची लेंथ दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला दिलं आहे इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर आणि रेडियस आर इज इक्वल टू किती दिले, 25 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर थीटा, वी हॅव टू फाइंड द थीटा, थीटाची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ओके, मग ती काढण्यासाठी आपण काय करणार, लेंथ ऑफ अन आर्कचाच फॉर्म्युला वापरणार. लेंथ ऑफ अन आर्कची लेंथ काढायचा फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू आर थीटा. ओके, म्हणजे याच्यामध्ये एस दिलं आहे आपल्याला 15, आर दिलं आहे आपल्याला 25 आणि आपण काय करू शकतो, थीटा काढू शकतो. येस, बघा आता कसं, लेंथ ऑफ अन आर्क म्हणजे एस इज इक्वल टू आर थीटा. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करावा लागणार आहे. आता एस किती दिलं आहे, 15 सेंटीमीटर, इथे लिहू 15. आर किती दिलं आहे, 25, मग इथे लिहा 25. थीटा दिला आहे का नाही दिला, थीटाची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. थीटा काढायचा आहे, थीटा आपल्या जागेवर ठेवू, 15 पण आपल्या जागेवर, हा 25 मल्टिप्लाय इथं आला, डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू थीटा. मग थीटा इज इक्वल टू किती आला, 5 3 15 आणि 5 5 25. आता जो थीटाची जी व्हॅल्यू आली ती रेडियनमध्ये आले, ही व्हॅल्यू डिग्रीमध्ये नाही आली, रेडियनमध्ये आली. आणि आपल्याला कशामध्ये व्हॅल्यू पाहिजे, डिग्रीमध्ये काढायचे. मग रेडियन टू डिग्रीमध्ये ज्यावेळेस आपण व्हॅल्यू काढतो त्यावेळेस आपण काय करतो, कुठला फॉर्म्युला वापरतो बघा, थीटा इज इक्वल टू 3/5 रेडियन आहे. मग त्याचं डिग्रीमध्ये काढण्यासाठी 3/5 इंटू काय करतो, 180/π ने आपण काय करतो, त्याला मल्टिप्लाय करतो रेडियन टू डिग्री काढण्यासाठी. ठीक आहे, हे आपण एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये पाहिलेलं आहे. आता इथं आपण एक कॅल्क्युलेशन जर केलं, डिवाइड करू शकतो, 5 1 5 आणि 180 जर का आपण 5 ने डिवाइड केलं तर 36 5 जर आपल्याकडे येतं, 180 येतं. ओके, मग आता आपण काय करू शकतो, सॉरी बघा, 180 जर का 5 ने डिवाइड केलं, 5 3 15 आणि इथं आले 30 म्हणजे आणि नंतर 5 6 30 वगैरे म्हणजे किती आपल्याकडे येतील, 5 ने जर डिवाइड केलं तर आपल्याकडे इथं आन्सर येतील 36 आपल्याकडे आन्सर येऊ शकतं. ओके, तर इथे आपण लिहू 36. हा 3 हा 36, 3 × 36 आणि आपण हा खाली राहिला पाय. आता 36 3 काय येतं आपल्याकडं, 108 येतं आणि डिवायडेड बाय हा पाय आणि डिग्री. ओके, तर अशा प्रकारे आपल्याकडे थीटा किती येणार आहे, 108/π. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन, त्यामधला आपला 4th नंबरचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत, एक्सरसाइज नंबर 1.2 मधला 4th नंबरचा क्वेश्चन. तर बघा काय क्वेश्चन आहे, अ पेंडुलियम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. ओके, एक पेंडुलियम आहे, तो काय कसा असतो, अशा प्रकारे बघा फिरत असतो तो पेंडुलियम. समजा इथून असा दोऱ्याला आपण काहीतरी बांधलेला असतो आणि तो अशा प्रकारे तो फिरत असतो, या ठिकाणावरून या ठिकाणापर्यंत तो असा फिरत असणार आहे. ओके, तर हा पेंडुलियम जो आहे त्याची लेंथ जी आहे ती 14 सेंटीमीटर, म्हणजे ही जी लेंथ आहे समजा ती 14 सेंटीमीटर. ओके, ही लेंथ पण झाली 14 सेंटीमीटर आहे. ऑस्किलेट्स
थ्रो अँड अँगल ऑफ 18 डिग्री. आता जो हा जो अँगल आहे तो कशा प्रकारे ऑस्किलेट होतो, कशा प्रकारे फिरतो, तो 18 डिग्रीमध्ये फिरतो तो. 18 डिग्री म्हणजे इथे थीटा जो आहे तो आपल्याकडं 18 डिग्री आहे असं आपण म्हणू शकतो. 18 डिग्रीमध्ये तो फिरतो आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. आता इट्स पाथ म्हणजे हा जो पाथ आहे, हा पाथ म्हणजे आपण काय समजू की ही रेडियस समजू आणि ही आर्क समजू, आर्क ऑफ सर्कल. ओके, मग आपण काय करू, हे काढण्यासाठी हा किती पाथ फिरतो आहे अशा प्रकारे हा पाथ काढण्यासाठी आपल्याला लेंथ ऑफ अँड आर्कचा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग यामध्ये रेडियस आर इज इक्वल टू किती आहे, 14 सेंटीमीटर. ओके, आणि थीटा जो आहे, थीटा किती आपल्याकडे दिला आहे, 18 डिग्री दिला आहे. आता त्या डिग्रीचं अगोदर रेडियनमध्ये करायचं. ओके, नंतरच आपण सॉल्व करू शकतो क्वेश्चन. आता डिग्रीचं रेडियनमध्ये करताना आपल्याला 18 कितीने मल्टिप्लाय करायचं, 18 × π/180 आपण काय करू, मल्टिप्लाय करू. आता इथे आपल्याकडे काय येईल, 18 × 1 = 18 आणि 18 × 10 आपल्याकडे येणार इथे 180. ओके, 18 × 1 = 18 आणि 18 × 10 = 180 म्हणजे π/10 रेडियन. हे झालं आपलं थीटा, बघा 18 × 1 = 18 आणि 18 × 10. ओके, π/10 रेडियन हा झाला थीटा. मग आता आपण काय करू की हे मेजर काढू, किती पाथ तो कवर करतो आहे. ओके, मग त्यासाठी आपला फॉर्म्युला काय, लेंथ ऑफ अॅन आर्क. ओके, त्या आर्कचा लेंथ काढायचा फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू आर थीटा. ठीक आहे, आता आर किती आहे, 14 सेंटीमीटर, मग इथे लिहायचं 14 × थीटा किती आहे, π/10. ओके, π/10. आता इथे आपल्याला काय करता येईल की हा जो 14 आपल्या जागेवर ठेवू, × π पण आपल्या जागेवर ठेवू आणि × 1/10 पकडू इथे. ओके, तर म्हणजे अपॉन 10 आहेत म्हणून. आता 14 × π ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 22/7 लिहिली तरी चालेल आणि × 1/10. ठीक आहे, आता इथे काय होईल, 7 × 7 = 7, 7 × 2 = 14 होते. मग पुढे आपण काय करू शकतो, 2 × 22 किती, 44 झाले. 44 / 10, 44 / 10 किती, 4.4 सेंटीमीटर. म्हणजे हा किती पाथ कवर करणार आहे, हा 4.4 सेंटीमीटर. मग आपण लिहू शकतो की द लेंथ ऑफ इट्स पाथ इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. 1.2 मधला आपण 5th नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण 1 to 4 नंबरचे क्वेश्चन बघितलेले आहेत. ओके, आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे क्वेश्चन पाहणार आहोत. तर क्वेश्चन काय आहे, टू आर्क्स ऑफ द सेम लेंथ. दोन आर्क आहेत, त्यांच्या लेंथ कशा आहेत, सेम आहेत. मग आपण समजा त्या दोन ज्या आर्क आहेत त्याच्यामधली एक जी आर्क आहे S1 मानू, इज इक्वल टू दुसरी आर्क जी आहे ती S2. दोन्ही आर्क आहेत त्यांच्या लेंथ कशा सेम आहेत. ओके, त्याचबरोबर दुसरा मुद्दा काय आहे की अँगल्स ऑफ 60° and 75° एकाचा जो अँगल आहे म्हणजे तो आपण म्हणू θ1 इज इक्वल टू किती डिग्री आहे, 60 डिग्री आहे. आता या डिग्रीला आपण रेडियनमध्ये करून घेऊ, आपल्याला सॉल्व करायला बरं पडेल. याला रेडियनमध्ये करण्यासाठी 60 × π/180 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय होणार आहे, रेडियन होणार आहे. ओके, इज इक्वल टू आता काय होईल, 60 × 60 = 60, 63 = 180 म्हणून π/3 रेडियन आपल्याकडे आला आन्सर. ओके, म्हणजे θ1 इज इक्वल टू π/3 रेडियन आला. दुसरा मुद्दा θ2 म्हणजे दुसरी जी आर्क आहे S2, तिचा थीटा किती दिलेला आहे आपल्याला, 75 डिग्री दिला आहे. मग 75 डिग्री इज इक्वल टू 75 × याला रेडियनमध्ये करायचं, 75 × π/180 रेडियन. आता 75 आणि π जर विचार केला तर 75 आणि 180 जे आहेत या दोघांना कितीने डिवाईड करू शकतो आपण. समजा 15 जर का आपण डिवाईड केला तर 15 × 5 15 × 5 = 75 आणि 15 × 12 जर केलं तर आपल्याकडं 180 येतं, म्हणजे 5π/12 रेडियन हे एक आलं. ओके, θ2 आला. आता आपल्याला काय करायचं आहे की व्हॉट इज द रेशो ऑफ रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे त्यांच्या जे रेडियस आहे, समजा बाबा आपल्याकडं R1 आणि R2 यांचा रेशो काय करायचं आहे, आपल्याला काढायचा आहे. ओके, मग हा रेशो काढण्यासाठी आपण काय करू, हा फॉर्म्युला वापरू S1/S2 लेंथ ऑफ अॅन आर्क. आपल्याकडे लेंथ ऑफ अॅन आर्कचा फॉर्म्युला काय आहे बाबा, बघा इथं जर आपण पाहिला, एक फॉर्म्युला लिहून घेऊ, लेंथ ऑफ अॅन आर्क, लेंथ ऑफ अॅन आर्क. ओके, एस इज इक्वल टू आर थीटा. यस, हा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचा रेशो काढायचा आहे, S1/S2 यांचा रेशो. आता S1 किती, R1 थीटा करू आपण, R1 ×
थीटा वन आणि डिवाइडेड बाय एस टू किती आर टू इंटू थीटा टू येणार. ओके आता आपल्याला एस वन हा जर हा आपला झाला फॉर्म्युला. आता याच्यामध्ये एस वन आणि एस टू हे दोघेजणं कसे आहेत आपल्याला इक्वल दिलेले आहेत. मग इक्वल दिले आहेत मग आपण इथं असं त्यांना असंही लिहू शकतो की एस वन इज इक्वल टू एस टू. एस वन काय आर वन इंटू थीटा वन हे नाही लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट आपण लिहू एस वन इज इक्वल टू एस टू दिलं आहे आणि एस वनचा फॉर्म्युला काय आर वन इंटू थीटा वन आणि एस टू काय आपल्याकडं आर टू इंटू थीटा टू. ओके आर वन आणि आर टू यांचा रेशो काढायचा आहे मग आपण आर वन आर टू मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय आर टू घेऊ म्हणजे आर वन आणि आर टूचा रेशो मिळेल इज इक्वल टू थीटा टू हा थीटा वन मल्टिप्लाय इकडे आला थीटा वन डिवायडेड बाय. ओके आता आर वन अपॉन आर टूचा रेशो म्हणजेच आपल्याकडे काय येणार आहे थीटा टू अपॉन थीटा वनचा रेशो. मग आर वन अपॉन आर टू इज इक्वल टू थीटा टू किती आपल्याकडं थीटा टू आहे फाईव्ह पाय अपॉन ट्वेल्व आहे अनडिवायडेड बाय थीटा वन जो आहे तो थीटा वन किती आपल्याकडं पाय अपॉन थ्री आहे पाय अपॉन थ्री आलं. ओके मग आता हा जो डिवाइड आहे त्याला आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर काढायला बरं पडेल फाईव्ह पाय अपॉन ट्वेल्व इंटू पाय बाय थ्रीचं काय झालं थ्री अपॉन पाय. जर डिवाइडचं मल्टिप्लाय करत असताना खालचा जो आपल्याकडं नंबर आहे त्याला आपण काय केलं उलटा केला त्याचा इन्वर्स लिहिला थ्री गेला वर आणि पायाला खाली. मग आता काय होईल पाय पाय तर कॅन्सल होतील आणि थ्री वन जा थ्री थ्री फोर जा ट्वेल्व म्हणजे आपल्याकडे काय येईल आन्सर फाईव्ह अपॉन फोर येईल. फाईव्ह अपॉन फोर म्हणजे फाईव्ह इज टू फोर म्हणजे जो रेडियसचा जो रेशो असणार आहे तो किती असणार आहे फाईव्ह इज टू फोर असणार आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो यानंतर.